गुड गुड वेरी गुड पहले ब्लू खा त्या दिवशी पण तुला बोलले त्रिशूल, मी तुला जे सांगते ते तुझ्या आणि माझ्यात आहे, तुला ती बाजू जाऊन तिकडे मांडायची गरज नाही. तू काही ग्रुपचा चमचा नाही आहे ना? मग ग्रुप मेंबर तुझ्या वेळेला किती लोकांचा हात झाला होता वर? का माहितीये? कारण जेव्हा तुला कॅप त्या बॅगेच्या टास्क मधून काढलं होतं तेव्हा तू तुझी बाजू मांडली नव्हती. जरी त्याला तुझा त्यागाचं नाव दिलं जात असेल तरी तो तुझा वीकनेस म्हणून बोलला जातोय. ठीक आहे, बघितला तर जातो, मान्य तुला आहे. आज पण तू जो बाहेर निघालास की तू जे मला दिलंस हे अपूर्वाला वीकनेस वाटलं असणार. मला नाही वाटलं की मला कळलं तू कुठल्या उद्देशाने दिलं. नाही नाही त्रिशूल, तू एक्सप्लेन करायला नाही जाणार काहीच. जे मी चुका केल्या त्या तू नको करू. आपण एक्सप्लेन करायला गेल्या तर आपण वीक दिसतो. तू माझी बाजू मांडायला जायचं नाही. तू माझाच काय म्हणतात डाकिया नाही आहेस. अपूर्वा पण फक्त तिला म्हणजे आय एम सॉरी पण काय मला कळत नाही काय सीन आहे. काय होतं हे घरात जे वागतात ना त्याचं ह्याला काय म्हणतात रिफ्लेक्शन टास्कमध्ये येतं. आणि मग टास्कमध्ये मला ते सगळं असतं की तुम्ही एवढं अनफेअर सगळीकडे वागता आणि टास्कमध्ये फेअरचं बोलू नका. मग टास्कमध्ये लागून घ्यायचं जर ठराविक त्यांच्या दोन स्टार्सने. आणि वाटवायला तुमचं जर वैर असेल एखाद्यावर तुला एखाद्याला कॅप्टन नाहीच बनवू द्यायचं, देन तुम्ही कशी स्ट्रॅटेजी प्लॅन करा. भरपूर जण नाही बोलत वाटतं ना म्हणून ती तुला मग असं एक काहीतरी चालू आहे. काल मेघा तुम्ही रात्री तंतन करत होत्या की झोपून घेतलं भांडे लावायला आली समथिंग समथिंग. म्हणजे असं आधी केलं नाही ना किती चुका झाल्या तरी. इमिडिएट असत असं. इकडे काही विनसलं की ती लगेच किचन मध्ये काढते त्याला.